बीआरएस पक्ष के महाराष्ट्र में एंट्री पर राष्ट्रवादी कांग्रेस के नेता जितेंद्र आव्हाड ने अपनी प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि बीआरएस कांग्रेस को मुश्किल में डालने के लिए आई है, क्योंकि तेलंगाना में बीआरएस और कांग्रेस में लड़ाई चल रही है। असं की बीआरएस एकच कारणासाठी दाखल होते, ती म्हणजे त्यांना कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला त्रास द्यायचा आहे। काँग्रेस आणि त्यांची जोरदार लढाई तेलंगणामध्ये सुरू झालेली आहे आणि तेलंगणाचा वचपा मी इथे काढीन या भावनेने बीआरएस येतोय। बीआरएसचं काही इथे ग्राउंड नाही आहे। बीआरएसला फार काही मतं मिळतील असं मला तरी वाटत नाही। मी ज्या ज्या भागात फिरतोय त्या त्या भागात लोकांच्या लक्षात येत आहे की बीआरएस येतंय कशासाठी। बीआरएस येतंय फक्त आणि फक्त मतविभागणी करून काँग्रेसला सत्तेवर जाण्यापासून रोखण्यासाठी। म्हणजे काँग्रेस म्हणजे अर्थात आम्ही पण आलो त्याच्यात। त्याच्यामुळे बीआरएसचा उद्देश फार साफ आहे असं मला तरी काय वाटतं। नाही म्हणजे टीम बीमचा मी कधी विचारच करत नाही, पण म्हणजे त्यांचा पॉलिटिकल उद्देश हा एका विचारांची लढाई आहे तशी काही दिसत नाही।